और नक्कीच ज्यावेळी ऑक्शन 16 पार पडलात भरपूर चर्चा होती जयवरती, तर तो जय पाटील मैदानाच्या आत मध्ये आलाय आणि समोर आहेत रमेशजी मांगेला. जर सर सही कहा धनंजय बाळीला जय की अगली गेंद रमेश सर जी की लाती हुई ऑफ स्टंप पर आए, गेंद को फिल कर दिया, गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के करीब जाती हुई डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, चार रन के फर्क. कम ऑन डीजे रमेश सर जी और फाइन लेग, और ये पावर प्ले का पावर दिखाते हुए देखिए कितने सफल हुए थे. और शॉर्ट गेंद थी और गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर चार रन के लिए. आप क्या कहना चाहेंगे? मुझे प्रॉपर रमेश मांगेला सर ना माहित आहे तिथून कुठल्या क्षणी गोलंदाज होणार आहेत. हो स्विच इट, मी म्हटलं रमेश जी मांगेला श्रमता आहे एबिलिटी आहे आणि त्यावेळी चेंडूला मात्र फेकून दिले फक्त पंचांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय. पंच नक्कीच डिसिजन पोहोचवतील. फटका सुंदर आहे फक्त चौकार आणि षटकार ह्यामध्ये डिसिजन बाकी आहे तर पंच कळवत आहेत. वन बाउन्स ते चेंडू सीमारेषा बाहेर गेला आहे, चार धावा पाहायला मिळत आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे रमेशजी मांगेल यांच्याकडे आणि जय पाटीलला पण सध्या गोलंदाजी मार्क्स मध्ये पाहत आहेत. दोन चौकार आल्यात, दोन चौकार आल्यात रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना स्विच हिटच्या माध्यमातून समीकरण आता बनलंय. 22 चेंडूचा काही शेष आहे आणि 22 चेंडू मध्ये बरोबर 45 धावांची गरज आहे. कठीण नाहीत, कुठलीही गोष्ट क्रिकेटमध्ये कठीण नाहीत, स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय. पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने डीप बॅकवर्ड स्कोर आणि लॉंग लेगला चौकाराची हॅट्रिक कंप्लीट होत आहेत. स्वर्गीय रोहित दत्तात्रय पाटील कुपरी गावचे जे होते आणि त्यांच्या स्मरणार्थ कुमार हेमंत दत्तात्रय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते 1000 रुपयाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत. रमेशजी मांगेला सर क्या बल्लेबाजी का नजारा इस मैदान पर. ऑफ स्टंप पर आने सफल हुए पहली गेंद पर, दूसरी गेंद पर सुजीत का फटका देगा, तीसरी गेंद पर भी वही अंदाज में और एक लाजवाब बल्लेबाजी रमेश सर जी के द्वारा. अब गेंद है मैदान पर, 21 रन आने बाकी है 41. ये बैटर लाजवाब जमता हुआ, क्या कहना चाहेंगे धनंजय बाड़ी? मनु मंडला ना उम्मीद पर दुनिया कायम है. रमेश मांगेला सरांच्या बैटिंग वरती इथे अजूनही V24 ची उम्मीद कायम आहे. त्यांना माहित आहे, अनुभवी आहे, मैदानाच्या चारही दिशा माहीत आहेत, मैदानाचा चारही दिशेचा अभ्यास आणि लिजंड आहेत. या मैदानाचे काल जर सर आपण समालोचन केलं, एका काळी रमेश मांगेला खेळाडूचं नाव म्हटलं ना तर भरपूर खेळाडू धबधबा होता. या खेळाडूचा धबधबा होता तोच खेळाडू आहे स्ट्राईक वरती. जय पाटील पुन्हा एकदा आणखीन एक स्विच इट, स्विच इट, बॉल चाललाय गॅप मधून सरळ फरार, चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, चौथा चौकार. रमेश मांगेला सर आहेत ज्यांची बॅटिंग चातुर्तेने नारंगी वाट पाहत होते आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये चार चौकार आल्यात. समीकरण बनलंय, इक्वल सिच्युएशन चेंज झालाय. 20 बॉल मध्ये 37 म्हणजे जय पाटीलचा उल्लेख केला होता आम्ही तलावपाड्याच्या मैदानावरती. तुकाराम सरांनी आम्ही नक्कीच समालोचनासाठी होतो तिथे. या खेळाडूनं सुंदर गोलंदाजी आली होती मात्र घरच्या मैदानावरती एक नवतरुण खेळाडू सिनियर खेळाडूनं ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना तिथून मात्र त्या सिनियर खेळाडूनं आतापर्यंत सुंदर बॅटिंग केलंय. चार चौकार ठोकले आहेत, धावफलकावरती धावा 37, विचार विनिमय करण्यामध्ये भाग पाडलाय सध्या AWP चॅलेंजर संघाला. जय पुन्हा एकदा बायपूरला गेले, जागा बनवली, खेळला पाठीमागे, चालाय 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 बॉल, विजू मी झाला, पाचवा चौकार, व्हॉट अ शॉट, चार रन. आता तिथून आकाश का खुश आहेत विजू, तिथून ज्ञानेश का खुश आहेत, टाळ्या यासाठी करतायत की तिथून रमेश मांगेलाची बॅट बोललायत. पाच चेंडू वरती पाच चौकार म्हणजे ग्रीन सिग्नल आलाय ना,
ग्रीन सिग्नल जैन सर, हा ग्रीन सिग्नल AWP चैलेंजर्स संघासाठी महत्त्वाचा ठरलाय जैन सर। सही का धनंजय बाडील, रमेश सजी बॅकफुट पॉइंट।